ती काय आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मंत्रिमंडळाने 20 एप्रिल रोजी वैद्यकीय सुविधांसाठी समितीच्या स्थापनेचा निर्णय घेतला. वैद्यकीय सुविधा समिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणं अपेक्षित होतं, मात्र मुख्य सचिवांनी वैद्यकीय सुविधा समितीपासून स्वतःला दूर ठेवलं. सीताराम कुंटे यांनी वित्त सचिवांना वैद्यकीय सुविधा समिती प्रमुखपदी परस्पर नेमलं. कुंटे यांनी परस्पर मंत्रिमंडळाचा निर्णय बदलल्याचा जयंत पाटलांना राग आला. जयंत पाटील यांनी 28 एप्रिलच्या बैठकीत कुंटे यांना जाब विचारला. जयंत पाटील यांच्याकडून मुख्य सचिवांची खरडपट्टी काढल्यानं मुख्यमंत्री दुखावले. मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांच्या वर्तनाची तक्रार पवारांकडे केल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.